सरकारला दिलेला 40 दिवसाचा अल्टिमेटम 4 दिवसापूर्वी संपलेला आहे आणि मनोज चरंगे पाटलांच्या आवाहनानुसार काल आम्ही कॅन्डल मार्च केलेला आहे. आज या ठिकाणी आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांना आम्ही काळे झेंडे दाखवून सांगली जिल्हा त्यांना बंद केला करण्यात आलेला आहे. आता आम्ही त्यांची गाडी या ठिकाणी अडवलेली होती आणि तुम्ही 15 वर्षांमध्ये मराठा समाजासाठी काय केलं, मराठा समाज आरक्षणासाठी काय केलं हा प्रश्न आम्ही त्यांना विचारलेला आहे. त्यांनी आम्हाला आता आश्वासन दिलेलं आहे, परंतु आम्ही म्हटलं आम्हाला आश्वासन नको आहे. तुम्ही ज्या वेळेला आरक्षणाचा पक्का कागद घेऊन याल त्याच वेळेला तुम्ही सांगलीमध्ये पाऊल टाकायचं. आजचे त्यांचे सगळे कार्यक्रम आम्ही त्यांना कॅन्सल करायला सांगितलेले आहेत, अन्यथा त्या ठिकाणी सुद्धा जाऊन आम्ही अशा प्रकारची मोठी निदर्शनं करू. कारण यापूर्वी सुद्धा आम्ही त्यांना ज्या ज्या वेळेला विनंत्या केल्या, ज्या ज्या वेळेला पत्र दिली, कालच्या सुद्धा आम्ही पावसाळी अधिवेशनामध्ये त्यांना पत्र दिलं होतं की ओबीसी जे आहे बॅकवर्ड क्लासचं जे 11व्या कलमानुसार रिव्ह्यू घ्यायचा आहे त्याच्यासाठी सुद्धा त्यांनी तो रिव्ह्यू काही घेतलेला नाही आहे. आणि ह्याच्या अगोदर जे पत्र दिले होते त्याचं सुद्धा आम्हाला उत्तर नाही आहे. तर आम्हाला पालकमंत्री म्हणून या ठिकाणी आम्ही त्यांचा निषेध केलेला आहे आणि जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही एकाही नेत्याला, आज हे पालकमंत्र्याला अडवलं ही झलक आहे, एकाही नेत्याला आम्ही सांगली मिरजेमध्ये पाय ठेवू देणार नाही हा इशारा मी आपल्या माध्यमातून देतो.